दापोलीतील मुरुड येथील हॉटेल मालकांना आलेल्या नोटीसा हे माजी मंत्री रामदास कदम यांचं पाप आहे. रामदास कदम हे स्वतःच्या सख्या भावाचे झाले नाहीत तर दुसऱ्याचे काय होणार. मुरुड येथील सख्या भावाच्या मालकीच्या साई रिसॉर्टवरती कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करून रामदास कदम हे केवळ सरानंद कदम यांच्यावरच नव्हे तर मुरुड समुद्र किनारी असलेल्या शेकडो हॉटेल्सवरती आणि पर्यायाने शेकडो कुटुंबियांवरती अन्याय करत आहेत असा आरोप दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत केलाय. रामदास कदम हे सातत्यानं ते साई रिसॉर्टमध्ये बाबत बोलत आले आहेत. परंतु रामदास कदम यांनी सांगावं 2.5-3 वर्षामध्ये त्यांचा मुलगा रामदास कदमचा मुलगा योगेश कदम आमदार आहे. रामदास कदम हे आता डुप्लिकेट सेनेचे नेते आहेत. त्यांनी पर्यटकांसाठी काय काम केलं. पर्यटनाच्या व्यवसायामध्ये व्यवसाय करणारे हॉटेल व्यावसायिक या मुरुडमध्ये आग लागली तेव्हा हे रामदास कदम तिथे पाहायला गेले होते का. त्यांचा मुलगा पाहायला गेला होता का तिथं. तर पर्यटकाचा त्या अडचणीत कसा येईल. त्यांचा सख्खा भाऊ हे जे सख्ख्या भावाचे होत नाहीत त्यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम हे काही सुशिक्षित मुलांना बेरोजगार मुलांना त्याच्यामध्ये रोजगार देत आहेत आणि ते त्यांना ते पावत नाही. आणि मग स्वतःचा सख्खा भाऊ सदानंद कदम ह्याचं चांगलं बघत नाहीत ते जनतेचं काय बघणार. आणि म्हणून स्वतःच्या सख्ख्या भावावरती कारवाई झाली पाहिजे. पण ती कारवाई होताना अनिल परब कसे बदनाम होतील ते त्यांना कसे त्याच्यामध्ये ओढले जातील. अनिल परब स्वतः सांगतात ह्याच्याशी माझा दुरान्वय संबंध नाही. ह्याचा स्वतःचा सख्खा भाऊ सांगतो की हे माझं स्वतःचं त्याच्यामध्ये हे रिसॉर्ट आहे आणि म्हणून हे असं स्वतःच्या नावाचे सगळे कागदपत्र आहेत घरपट्टे आहेत खरेदी करत आहे सगळं आहे. आणि मग जे असं असताना स्वतःच्या भावाचं हॉटेल तोडत जात असताना आज जे पर्यटक 67 हॉटेल्स व्यावसायिक आहेत त्यांच्या भावकीतल्या भांडणामध्ये स्वतःच्या भावाचं उकरून काढून ते रिसॉर्ट त्याच्यामध्ये पाडण्याचं काम रामदासमध्ये करत असताना 67 जणांची कुटुंब आणि त्याच्यावरती आधारित असणारी सगळी कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत हे मोठं पाप रामदास कदमांच्या हातातनं घडणार आहे. आणि म्हणून रामदास कदमांचा आम्ही संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व व्यावसायिकाच्या वतीनं सर्व बेरोजगार तरुणाच्या वतीनं जाहीर निषेध करतो.